मंगेश द गद्रे गद्रे तुम्ही काल आपण मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझ्याबरोबर उगाच तुम्ही अडकाल तुम्ही तुम्ही जा इथं प्लीज मंगेश द साहेबांनी मला पाठवलं त्यांना बोलायचं होतं तुमच्याशी अर्जंट ठीक आहे लावा फोन मी बोलतो हॅलो हां साहेब गद्रे बोलतो हां मंगेश दांना फोन देतो ठीक आहे नमस्कार साहेब काय माझ्या बच्चा अरे काय ऐकतो मी डोळे गेलेत म्हणे तुझे अरे 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 खूप वाईट झालं अरे खूप वाईट झालं तो आकाश म्हणे पुन्हा आपल्याला आडवा आलाय काळजी करू नकोस मी आहे मी सोडवतो ना तुला एकदा तू बाहेर तरी ये जगातले सगळे बेस्ट उपचार मी तुझ्यावर करीन परदेशात पाठवीन तुला बरा होशील तिथे तू त्या गद्रेला म्हणूनच पाठवलंय तुझ्याकडे त्या बेल पेपर्सवर त्याला जिथे हवं आहे तिथे सगळीकडे सह्या कर आणि इथे निघून ये हे बघ मंगेश आपण पुन्हा सगळं सुरू करूया नाही साहेब पण मी मी काही वेगळंच ठरवलंय मला आता आपला धंदा नाही करायचा बस झालं साहेब अरे तिथे बसून काय ठरवतोयस काहीतरी हा नाही मला माहितीये तू हर्ट झालायस तुला अरेस्ट केल्यामुळे पण मंगेश मी सोडवतोय ना तुला हे बघ तू बाहेर आलास ना की मग आपण सविस्तर बोलू तू लवकर बाहेर नाही साहेब मला मला तुमच्याविषयी पूर्ण आधार आहे पण मी तुम्हाला चांगलंच ओळखूनही आहे साहेब एकदा का मी बाहेर आलो की मग नाही साहेब मला मला असं नाही म्हणायचंय मी बाहेर नाही येणार आणि सगळं कबूल करणार ना तू कळलंय मला तू किती मूर्खासारखं बोलतोस ते कुत्रा परवडला रे तुझ्यापेक्षा जो हाडूक टाकेल त्याचेच पाय तू काय आता आम्हाला सगळ्यांना गोत्यात आणायला निघालायस नाही साहेब तुम्ही ती भीती सोडा दुसऱ्या कोणाला काही होऊ देणार नाही मी मी सगळं सगळं माझ्यावर घेईन तुमचं नाव कुठे येणार नाही हा हा शब्द आहे माझा तुम्हाला काय दूध खुळा समजलास का रे मला माणूस मरण समोर दिसलं की आपल्या आईबापाला सुद्धा विसरतो तू कोण रे तू कोणाला शब्द देतोस काय किंमत आहे तुझ्या शब्दाला खडतूस दलाल आहेस तू हे बघ मी सांगतोय तसं वाघ आणि माझ्याकडे निघून ये नाहीतर हकनाक मरशील